मित्रो नमस्कार, बीटेक राठौड़ एजेंसी या चैनल में तुम्हें पुनः एकदा स्वागत करतो। मित्रों, एक छोटी सी अपडेट है जी कि मी आपल्या शेतकरी बंधूंसाठी घेऊन आलेलो आहे कि एक आपली साइट है महा डीबीटी माही डॉट जी ओ वी डॉट इन। या साइट वर आपल्याला शेतकऱ्याच्या रिलेटेड सगळ्या जे स्कीम आहे इथं आपल्याला बघायला भेटतील। मित्रों, आपण अगोदर बघत होतो की प्रत्येक स्कीमसाठी एक वेगळी साइट असायची आणि त्या साइटवर जाऊन आपल्याला ते माहिती वगैरे त्या साइटवर जाऊन आपल्याला भेटत होती। आता ही एकमेव अशी साइट आहे ज्यावर शेतकऱ्यांचे सगळे सगळे स्कीम जे आहेत, योजना असते नवीन नवीन, ह्या साइटवर अपडेट केलेले जातात। तर हे तुम्ही इथं बघू शकता की ही साइट आहे ती आपण मोबाईलमध्ये पण आपल्या ओपन करू शकतो, लॅपटॉपवरही ओपन करू शकतो आणि बघू शकतो। तुम्हाला मी सांगतो इथं स्कीम इथं तुम्ही बघू शकता की ऑल स्कीम दिलेली आहे। याच्यामध्ये पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपची स्कीम याच्यामध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये काय काय आहे ते पण दिलेले आहे त्यांनी। तर हे तुम्ही बघू शकता। त्यानंतर आपल्या ॲग्रिकल्चरची शेतकऱ्यांशी रिलेटेड जे आहे ना त्या पण स्कीम याच्यामध्ये आहे। आपण बघू शकतो डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, यामध्ये पहिली स्कीम आहे की प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, जी की आपण ठिबकसाठी ऑनलाईन करायचो ती साईट आहे। तर इथे डायरेक्ट त्यांनी इथं ही स्कीम दाखवलेली आहे, आपण इथून डायरेक्ट जाऊन ऑनलाईन बी करू शकतो। त्यासाठी अगोदर वेगळी साईट यायची, ती साईट आता पण चालू आहे, पण आपल्याला शेतकऱ्यांसाठी जी जी स्कीम लागणार आहे ती इथं आपण बघू शकतो। तर पहिली आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, त्यानंतर दुसरी आहे सबमिशन ऑफ फार्म मेकनायझेशन। फार्म मेकनायझेशन म्हणजे जसं की ट्रॅक्टर आहे, आपल्याला ट्रॅक्टरसाठी लागणारे अवजारं वगैरे घ्यायची, त्यासाठी पण आपण इथं ही स्कीम बघून याच्यामध्ये आपण अर्ज करू शकतो। त्यानंतर नॅशनल फूड सिक्युरिटी, फूड ग्रेन ऑइल सीड्स अँड शुगर केन आणि कॉटन, म्हणजे हे पण स्कीम याच्यामध्ये आहे। नंतर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, म्हणजे बिरसा मुंडा योजना बऱ्याच लोकांना माहीत आहे की ही आदिवासी लोकांसाठी दिलेली आहे, तर ही पण चांगली स्कीम आहे, आपण याच्यामध्ये पण आपण बघू शकतो। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही पण एकदम मस्त योजना आहे, जी की SC ST कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंटने दिलेली आहे। नंतर मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर, म्हणजे फळबागासाठी पण काय काय योजना आहे गव्हर्नमेंटच्या ते इथं त्यांनी दाखवलेले आहे, तर आपण याच्यामधून बघू शकतो। त्यानंतर खाली बघू शकतो की भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, भाऊसाहेब फुंडकर योजनेमध्ये आपल्याला 100% फळबागासाठी अनुदान आहे, तर त्यामध्ये जाऊन आपण अर्ज करून आपल्या कृषी विभागाशी संबंधित कृषी सहाय्यक किंवा कृषी सुपरवायझर असतात त्यांच्यासोबत आपण भेट घेऊन या योजनेचा फायदा घेऊ शकतो। त्यानंतर राष्ट्रीय कृषी विकास योजना, त्यानंतर स्टेट ॲग्रिकल्चर मेकनायझेशन स्कीम, म्हणजे जे राज्याची स्कीम आहे ती पण याच्यामध्ये आपण नमूद केलेली दिसती। त्यानंतर चीफ मिनिस्टर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर इरिगेशन स्कीम, चीफ मिनिस्टरची जी स्कीम आलेली आहे ती पण याच्यामध्ये दिलेली आहे। तुम्ही याच्यामध्ये जाऊन प्रत्येक स्कीम आपल्या हिशोबाने बघू शकता आणि त्यामध्ये कुठकुठल्या स्कीम आहे, आपल्याला कसं कसं त्याचा फायदा होणार आहे, त्या सगळ्या गोष्टी ज्यामध्ये माहिती दिलेली आहे। तर मी सगळं ओपन करून तुम्हाला दाखवत नाही, तुम्ही ते बघू शकता आणि पूर्ण माहिती मराठीमध्ये आपल्याला राहणार आहे त्याच्यामध्ये। मित्रो, काही स्कीममध्ये जी आर आलेलं असेल काही नसेल, तर इथून पुढचे काही जी आर जे अपडेट होतील मी तुम्हाला आपल्या ह्याच बीटेक राठोड एजन्सी या चॅनलवर मी ते जी आर आणून मी तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन करून वेळेच्या वेळी सांगत जाईन। मित्रो, खाली ज्या दिलेल्या स्कीम आहे आपल्याकडं त्या प्रत्येक स्कीमवर मी वेळेच्या वेळी व्हिडिओ बनवून माझ्या यूट्यूब चॅनलवर मी अपलोड करत जाईल। तर त्यासाठी ज्या इथे स्कीम दिलेल्या आहेत त्या प्रत्येक स्कीमचे जी आर तुम्हाला एक्सप्लेन करून देण्यात येईल आणि कसे अर्ज भरायचे ऑनलाईन ते पण तुम्हाला सांगण्यात येईल। त्या सगळ्या स्कीमवर आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनणार आहेत, जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून कुठल्या स्कीमवर व्हिडिओ पाहिजे लवकरात लवकर ते मी तुम्हाला बनवून आपल्या चॅनलवर अपलोड करेल। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।